कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात यज जे फार्मा यूट्यूब चॅनल मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या एक पी डी एफ सगळीकडे फिरत आहे ती पी डी एफ म्हणजे झेडपीची जी भरती होणार आहे तर झेडपीबद्दल त्यांनी थोडीशी पी डी एफ काढलेली आहे तर बघा याच्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मार्च महिन्यामध्ये महापोर्टलने फॉर्म वगैरे भरून घे महापोर्टल नावाची जी कंपनी होती त्यांनी आरोग्य खात्यातील जे पदं होते जसे की औषध निर्माण अधिकारी त्यानंतर आरोग्यसेवक हे जे चार पाच पदं होते या पदासाठी त्यांनी फॉर्म वगैरे भरून घेतले होते तर ते पेपर अजून झालेले नव्हते तर ही ॲड किंवा हे परिपत्रक त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये ते फॉर्म वगैरे भरले होते म्हणजे तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर इथंच भेटून जाईल की ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये हे झडपीचे फॉर्म भरले होते त्याच विद्यार्थ्यांना हा पेपर देण्यात त्याच विद्यार्थ्यांना हा पेपर देता येईल तर बघा या पी डी एफमध्ये जे काय दिलेलं आहे या जी आरमध्ये नेमकं काय दिलेलं आहे बघा माहे मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीतील जिल्हा परिषदेच्या त्या त्यारित्यातील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जी जाहिरात निघाली होती आणि जे आरोग्य विभागाशी निगडीत जे पदं आहेत ते पदं भरण्याबाबत हे जी आर आहे तर हा जी आर कधी आलेला आहे चौदा जूनला हा जी आर आलेला आहे बघा याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे हे बघा इथं त्यांनी हे पॉइंट नंबर तीन आहे याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की माहे मार्च दोन हजार एकोणीस मधील जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे यस ई बी सी प्रवर्गातून अर्ज केलेले उमेदवार वगळून इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र राहतील म्हणजे ही जी यस ई बी सी ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी जे फॉर्म भरला होता तर हे विद्यार्थी सोडून बाकीचे ज्या कॅटेगरीचे सर्व जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हा पेपर देता येईल मग आता हे एसई बी सीचे जे विद्यार्थी आहेत यांना पेपर देता येईल का किंवा देता येणार नाही तर हे सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे की एस सी बी सी एस ई बी सीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एस सी बी सी हे संरक्षण घेता येणार नाही त्यांचे जे फॉर्म आहेत ते सरळ तीर ओपन कॅटेगरीमध्ये जातील किंवा मग इकॉनॉमिकली वीक सेक्शन या कॅटेगरीमध्ये त्यांचे फॉर्म जातील तर बघा त्यांना थोडासा टाईम दिला जाईल किंवा जेव्हा फॉर्मची डेट येईल तर त्या फॉर्ममध्ये त्यांना हे ऑप्शन सिलेक्ट करता येईल की आपल्याला ओपनमध्ये फॉर्म भरायचा आहे की ई डब्ल्यू एसमध्ये आपला फॉर्म भरायचा आहे कोणाला फक्त जे एस सी बी सी कॅटेगरीवाले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनाच फक्त हे फॉर्मचं जे ऑप्शन आहे म्हणजे ओपनमध्ये भरायचं आपल्याला फॉर्म की ई डब्ल्यू एसमध्ये भरायचा आहे त्यांनाच हे ऑप्शन काय राहील उपलब्ध राहील आल लक्षात तर इथं तुमचा एक प्रश्न क्लिअर झालेला आहे की दोन हजार एकोणीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी झेडपीचे फॉर्म भरले होते कोणत्या पदासाठी औषध निर्माण अधिकारी असो औषध निर्माता त्यालाच म्हणतो आपण त्यानंतर आरोग्यसेवक या पदाचे जे फॉर्म भरले होते त्याच विद्यार्थ्यांना हे पेपर देता येतील म्हणजे नवीन विद्यार्थी हा फॉर्म भरू शकणार नाहीत मग नवीन विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाहीत असे कोणते विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरू शकतील तर जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या दिव्यांग विद्यार्थ्यांनाच नवीन फॉर्म भरता येईल आलक्षात जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्या विद्यार्थ्यांनाच हा फॉर्म भरता येईल लक्षात कारण की स्टार्टिंगला जी ॲड पडली होती दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी तिथं तीन टक्केच आरक्षण या दिव्यांगासाठी दिलं होतं पण आता अधिनियमच्या अंतर्गत यांना चार टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे चार टक्के आरक्षणानुसार यांचे डबल फॉर्म भरून घेण्यात येतील कोणाचे फक्त जे विद्यार्थी दिव्यांग आहेत बाकीच्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार नाही म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्याच विद्यार्थ्यांना हा पेपर देता येईल तर बघा मग बाकीची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आय डी आणि पासवर्ड काय करायचं आहे तुम्हाला जनरेट करून घ्यायचं आहे इथं त्यांनी ते सुद्धा दिलेलं आहे की कोणत्या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा आय डी पासवर्ड वगैरे भरून घ्यायचा आहे बघा एक नंबरचा पॉईंट इथं बघा माहे मार्च दोन हजार एकोणीसमधील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट महा आर डी झेड पी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन आय डी आणि पासवर्ड किअर क्रिएट करणे आवश्यक आहे म्हणजे या लक्षात म्हणजे या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे जसं की आपण आत्ताच आपल्या अठ्ठावीस जे पेपर झाले त्या सुद्धा लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट वगैरे हो करून घेतलं होतं असंच तुम्हाला करायचं आहे त्यानंतर जे ए सी बी सीचे विद्यार्थी आहेत त्यांना काय करावं लागेल त्यांना त्यांची कॅटेगरी चेंज करून ओपनमध्ये फॉर्म भरावं लागेल एक तर ऑप्शन निवडावं लागेल किंवा मग ई डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र असलं तर ई डब्ल्यू एस त्यांना कॅटेगरी सिलेक्ट करावं लागेल फक्त त्याच विद्यार्थ्यांनी हे ऑप्शन ई म्हणजे ई एस बी हे ऑप्शन काय राहतील खुले राहतील आलं लक्षात त्यानंतर बघा ही बाकीची जी, जी प्रोसेस आहे तर याच्यामध्ये तुमचं हॉल हॉलटिकीट कधी येऊन जाईल बघा सात नंबरचा पॉईंटमध्ये तुमचं हॉलटिकीट कधी होऊन जाईल हे दिलेलं आहे जिल्हा निवड समितीने विंडॉर्स मार्फत पात्र उमेदवारांचे परीक्षा प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे किती तारखेला एक ऑगस्ट दोन हजार एकवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या दरम्यान तुमचे हे एक दोन हजार एकोणीसमध्ये जे फॉर्म भरले होते त्याचे झेडपीचे जे हॉल हॉलटिकिट्स आहेत त्या परीक्षेचे तर ते तुम्हाला काय उपलब्ध होऊन जातील एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टमध्ये त्यानंतर बघा आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य पर्यवेक्षक सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत पेपर राहील सात ऑगस्टला तसेच औषध निर्माता दुपारी तीन ते पाच वाजता पेपर राहील सात ऑगस्टला त्यानंतर जे आरोग्यसेवक पुरुष आहे किंवा आरोग्यसेविका आहेत त्यांचा सकाळी अकरा ते एक वाजता आठ तारखेला पेपर राहील म्हणजे सात ऑगस्ट आणि आठ ऑगस्ट ही तुमची काय आहे डेडलाईन आहे म्हणजेच तुम्हाला या तारखेपर्यंत अभ्यास करण्यासाठी टाईम आहे सात आणि आठ ऑगस्ट म्हणजे एक ते दीड महिना फक्त तुम्हाला अभ्यासासाठी तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला जी पोस्ट मिळवायची आहे ती मिळवायची आहे त्यानंतर बघा लगेच एका दिवसामध्ये तुम्हाला आन्सर की उपलब्ध करून देणे हे सुद्धा त्यांना काय सांगितलेलं आहे ले, सरकारने त्यांना बंधनकारक दिलेले आहे म्हणजे नऊ ऑगस्टला तुमची आन्सर की येऊन जाईल आणि त्यानंतर लगेच नऊ तेवीस ऑगस्टमध्ये ते तुमचा ते रिझल्ट वगैरे लागून तुम्हाला म्हणजे तुमची नियुक्तीचे आदेश सुद्धा देण्यात येतील म्हणजे तेवीस ऑगस्ट नंतर रिझल्ट लागल्यानंतर नियुक्ती वगैरे त्याची सुद्धा चालेल आल लक्षात तर हे तुम्हाला